सगळ्यात सोड पडून निघा प्रॉब्लेम काय व्हायला लागलं. आमचे मोबाईल 5G मध्ये गेले की फोन लागत नाही, 4G मध्ये राहिले. हा हा सगळं हे आता मी ती आता तेच करत होतो. अमित भाई तुमचा फोन लागतो का असाइनमेंटला? बघा मला लागत नाही. स्नेहा आउटपुट देते आहे आंबेडकर सर. प्रकाश आंबेडकर यांचं मिळालं का? बघा आउटपुट मिळालंय. हो 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 एक मिनिट बाजूलाच आहे ना. सांगते मी तुला सांगते. बोलाय का बाबा? प्रणाली माईक चालू आहे का? प्रणाली माईक माझं माईक लक्ष्मण हाके यांच्या भेटीला तुम्ही जाणार आहे. ओबीसी आरक्षणाचा एक मुद्दा टाकला आहे, तिकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा टाकला आहे. एक वॉरची परिस्थिती महाराष्ट्रात सध्या निर्माण. मला असं वाटतं की बीडमधली जी परिस्थिती होती तिला असताना शासनाने व्यवस्थित हाताळलं नाही असं मी त्या ठिकाणी मानतोय. कारण का तिथे वंजारी वर्सेस मराठा असं आंदोलन सुरुवात झालं, ते शांत केलं पाहिजे होतं असं मला त्याविषयी वाटत होतं. अनेक जणांशी बोललो पण त्याच्यामध्ये कोणीच लक्ष घालायला तयार नाही आहेत. आता एकंदरीत असं दिसतंय की बीडमध्ये यांनी मोर्चा काढला की दुसऱ्या दिवशी दुसरे मोर्चे काढतात, त्याच्या बातम्या सुद्धा यायला लागल्या. आणि आता आपल्याला दिसतंय की मराठा वर्सेस ओबीसी असं लागण्याची असणारी शक्यता आहे. पुण्यामध्ये असणारी एकाने आत्महत्या केलेली आणि त्या आत्महत्येमध्ये ओबीसींच्या नेत्याला विनंती केलेली आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळावं. हा एक टिकलीश विषय असं मी त्या ठिकाणी मानतोय. दुर्दैवाने इथले असणारे जे मराठा नेते आहेत 30 निवडून आणले त्याच्यापैकी अजिबात कोणी बोलायला तयार नाही आहे किंवा भूमिका घ्यायला तयार नाही आहे. जे काही भूमिका घेतात आहेत ते दुसरे तिसरे रँकमधल्या चळवळीमधले आहेत तेच भूमिका घेतात आहेत असं आपल्याला दिसतंय. त्याच्यामुळे हे नुसतं असणारा तमाशा बघणार की काय अशी असं एकंदरीत चित्र त्या ठिकाणी दिसतंय. हाकेंच्या असणाऱ्या उपोषण चाललेलं आहे, त्याला उद्या तिथे असणारा भेट ही देणार आहे त्यांनाही. शांतता कसं करता येईल या दृष्टीने आमचा असणारा प्रयत्न त्या ठिकाणी राहणार आहे. पण दुर्दैवाने या इलेक्शनमध्ये जो एक निकाल आला तो निकाल मी असं म्हणेन एका बाजूने राजकीय दृष्टिकोनातून बघितलं आणि संविधानाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर तो निकाल आनंददायी आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. पण त्या निकालाच्या आड राहून जी एका समाजाची मॉबोग्राफी झाली ती सलतय अशी असणारी परिस्थिती आहे. आणि दुसऱ्या बाजूस ओबीसीमधला आत्ता प्रचार असा सुरुवात झालेला आहे की आम्ही 31 गाठलेला आहे, उद्या विधानसभा सुद्धा आम्ही घेऊ आणि मग आम्हाला जे पाहिजे ते आम्ही करू. हा जो प्रचार चाललेला आहे या प्रचाराला कुठेतरी थांबवलं गेलं पाहिजे. राजकीय पक्षाने असणाऱ्या भूमिका त्या ठिकाणी घेतल्या पाहिजे, राजकीय नेत्याने भूमिका घेतल्या पाहिजे आणि विशेष करून मराठा समाजातल्या नेत्यांनी राजकीय नेत्यांनी या संदर्भातलं भूमिका घेतली पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानतोय. नाहीतर चिघळण्याची चिन्ह मला त्या ठिकाणी दिसत आहेत. शासनाने लवकरच उपाय त्या ठिकाणी असणारे केले पाहिजेत.
आणि ही शांतता प्रस्थापित केली पाहिजे हे आव्हान शासनाला मी करतोय. सर, पण अनेक जे नेते आहेत तुम्ही म्हणताय मराठा समाजातले जे मोठे नेते आहेत ज्यांना समाजामध्ये स्थान आहे, ज्यांचं कदाचित लोक ऐकू शकतात, असे लोक या आंदोलनाचा त्यांना फायदा होतोय, राजकीय फायदा होतोय म्हणून गप्प बसलेले आहेत आणि विधानसभेपर्यंत सुद्धा ते गप्पच बसतील असं दिसत आहे. 3-4 महिन्याचा कालावधी आहे, या कालावधीमध्ये महाराष्ट्राची संपूर्ण समाज व्यवस्था जी आहे ती बिघडण्याला बळी पडेल असं दिसायला एकंदरीत दिसायला लागलेलं आहे की कोणीच भूमिका घ्यायला तयार नाही आहे. जे काही घेतात आहेत ती मग अशी जसं म्हटलं की 3-4 रँकमधले कार्यकर्ते घेतात आहेत आणि त्यांनी घेतलेल्या भूमिकेमधनं शांतता होण्यापेक्षा ते चिघळतेच अशी परिस्थिती आहे. तेव्हा म्हणून मी मग अशी म्हणालो की ज्या राजकीय पक्षांच्या काँग्रेस म्हणजे मराठा नेत्यांना फायदा झाला त्यांनी योग्य भूमिका घेतली पाहिजे असं मला स्वतःला वाटतंय. मी काही त्याच्यावरती कॉमेंट करणार नाहीये, पण आरक्षणाची जी मागणी आहे तिला आता वेगवेगळ्या पद्धतीने बघितल्या जाते अशी असणारी परिस्थिती आहे. म्हणजे आरक्षण ज्यावेळेस पहिल्यांदा मागण्यात आलं त्यावेळेस ज्या समाजाला राजेशाहीमध्ये स्थान नव्हतं त्याला येणाऱ्या लोकशाहीमध्ये स्थान असलं पाहिजे म्हणून आरक्षण आलं. आता आरक्षणाचं वेगवेगळं स्वरूप आपण त्या ठिकाणी बघतोय आणि त्यातून बाहेर पडणं गरजेचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. सर, आपल्याला कायद्याचं खूप ज्ञान आहे, आरक्षणासारखा जटिल विषय आपण अनेक वर्ष पाहत आहात. ज्या मागण्या उपस्थित केल्या जातात मराठा समाजाच्या वतीने, म्हणजे सगळे सोयरे हा शब्द टाकणं, म्हणजे तांत्रिक दृष्ट्या मी विचारते की अनेक मुद्दे असे आहेत जे सरकारसाठी अडचणीचे आणि येत्या 1-2 महिन्यामध्ये करण्यासारखे नाही, त्याला कदाचित जास्त वेळ लागू शकतो आणि निर्णय घेतला तरी तो कायद्याच्या कचाट्यात सापडू शकतो. अशा वेळेला अशी जी परिस्थिती आहे ही परिस्थिती हाताळण्याचा तुम्हाला कुठला मार्ग दिसतोय का तुमचा? ते मला वाटतं इथे असणारं कन्सेन्सस हा एकच मार्ग मी त्या ठिकाणी मानतोय त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि जोपर्यंत तुम्ही कन्सेन्सस निर्माण करत नाही तोपर्यंत ह्याच्यातून मार्ग निघेल असं मला दिसत नाही आहे. पण एकंदरीत विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेता राजकीय नेत्यांना हा प्रश्न चिघळला पाहिजे असंच एकंदरीत मला त्या ठिकाणी भासतंय. तेव्हा ही परिस्थिती हाताच्या बाहेर जाईल का तर मला असं दिसतंय की हाताच्या बाहेर जाण्याची शक्यता आहे. सर, छगन भुजबळ महाविकास आघाडीच्या नेत्या संपर्कात आहे अशी चर्चा होती, परंतु संजय राऊत यांनी म्हटलं आहे की छगन भुजबळ सारख्या माणसाला सोबत घेऊन आम्हाला वातावरण खराब करायचं नाही आहे. छगन भुजबळची नाराजी आहे ते खरंच वाटतं का की खरी नाराजी आहे की फक्त त्यांचा प्रेशर? मी कुठल्या व्यक्तीवरती बोलत नाही. थँक्यू. सर, उद्या आता तुम्ही जेव्हा भेट घेणार आहात कुठल्या मुद्द्यांवर तुमचा भर असणार आहे? लक्ष्मण हाकेंना तुम्ही काय सांगणार? मी आम्ही असतात जी आम्ही जी भूमिका मांडलेली आहे की ओबीसीचं आरक्षण हे वेगळं असलं पाहिजे आणि त्यांचं ताट हे वेगळं असलं पाहिजे. शासनाला वाटत असेल की मराठा समाजाला द्यावं तर त्यांनी असताना त्यांचं वेगळं ताट द्यावं, ही भूमिका त्यांनी सुद्धा रिपीट करावी हे आम्ही असताना पाहणार आहोत. सर, आता आगामी विधानसभेच्या निवडणूक होणार आहे, महाविकास आघाडीमध्ये लोकसभेला तुम्ही सोबत नव्हता परंतु उद्धव ठाकरेंचा प्रयत्न होता की शेवटपर्यंत तुम्ही सोबत राहिलं पाहिजे महाविकास आघाडीमध्ये? अजिबात नाही असं एक लक्षात घ्या की हे जे तुमचं वाक्य आहे की शिवसेनेला आम्ही असायला पाहिजे होतो त्या तिघांनाही आम्ही नको होतो अशी परिस्थिती होती. आता विधानसभेच्या निवडणुकीला तुमचं काय? आम्ही असायला असे की मागच्याही निवडणुकीमध्ये आम्ही असायला अनुभव घेतला, याही निवडणुकीमध्ये आम्ही अनुभव घेतलेला आहे, त्याच्यामुळे असणार आता मी काही त्याच्यावरती कॉमेंट करणार नाही. पण विधानसभेची तयारी तुमची एकला चालूची आहे की मग सगळ्या आम्ही असणार काय घडतं काय नाही अजून त्याचं ठरलेलं नाही, त्याच्यामुळे त्याच्यावरती सुद्धा मी काही भाष्य करू शकत नाही. पण त्या दिवशी पत्रकार परिषद महाविकास आघाडी झाली त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंना हा प्रश्न विचारला आला की वंचित आपल्यासोबत नव्हती घेण्याचा प्रयत्न होता, त्यांचं समज आहे की वंचित पण आमचे मित्र आहे आम्ही त्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न आहे, जे आमच्या विचाराचे आहे सगळे आमच्या सोबत आहे. थँक्यू. मी अजित दादासोबत नाही, मी राष्ट्रवादी सोबत आहे. छगन भुजबळ म्हणताय, त्यांची या विधानाचा काय अर्थ घ्यायचा?
त्यांनाच विचारला पाहिजे, त्यांनाच विचारला पाहिजे. ओके, थँक्यू.